गोंदिया जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत मजुरांना योग्य मोबदला आणि सोयीसुविधा पुरवल्या जातात की नाही याची पाहणी मनरेगा समितीचे राज्य अध्यक्ष आमदार मनोहर पुरे यांनी काल थेट बांधावर जाऊन केली राज्यात एक फेब्रुवारी दोन हजारपासून मनरेगा अंतर्गत मागेल त्याला काम या तत्वावर कामं उपलब्ध करून देण्यात येत आहेत एकट्या गोंदिया जिल्ह्यात सहा लाख पन्नास सु, हजार जॉब कार्ड धारका मजूर असून मनरेगाच्या कामावर यापैकी सत्त्याण्णव हजार मजूर काम करत आहेत मात्र त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याची माहिती चंद्रिकापुरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी काल तिथे जाऊन मजुरांशी संवाद साधला योग्य प्रमाणात मोबदला मिळत नसल्याची तक्रार मजुरांनी यावेळी केली महिलांना किमान दोनशे रुपये मजुरी आणि पुरुषांना किमान तीनशे रुपये रोज मजुरी मिळावी अशी मागणी मजुरांनी यावेळी केली